पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीताताई पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून खांदा कॉलनी येथे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. या वाचनालयाच्या कामाचं सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप नेते सदानंद पाटील, उदेश टेंबे, रवींद्र चौधरी, विद्या यादव, स्वाती नागरे, शुभांगी रायते, अनिता रासकर, विद्या आंबे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कामासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. आज या इथे खांदा कॉलनीमध्ये सीताताई पाटील यांच्या प्रयत्नावरून त्यांच्या नगरसेवकीमधून या इथे वाचनालयाचं इथं भूमिपूजनाचा इथं कार्यक्रम इथे होत आहे. लवकरच इथे एक चांगल्या स्वरूपाचं असं वाचनालय इथे उभं राहील. आणि आज हा शिवाजी चौक जो आहे, हा शिवाजी चौक या खांदा कॉलनीचा अतिशय महत्त्वाचा प्रमुख असा चौक म्हणून हा ओळखला जातो. या इथे लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते आणि या इथे वाचनालय उभं झाल्यामुळे नक्कीच तेथे असलेलं वर्तमानपत्र आणि त्याचबरोबर असलेलं इतर वाचण्यासाठी असलेलं साहित्य याच्यामुळे येथील खांदा कॉलनीतील सर्व जनतेला त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होणार आहे. तर यासाठी मी इथं सीताताई पाटील यांचं इथं अभिनंदन करेन. त्याचबरोबर सीताताई पाटील आमचे एकनाथदादा, आमचा खांदेश्वरचे आमचे सर्व नगरसेवक आणि आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या माध्यमातून इथं सिग्नल यंत्रणा इथं उभी राहत आहे. लवकरच पुढील 2 ते 4 दिवसामध्ये उभी राहील. खांदा कॉलनीमध्ये हा जो चौक आहे या इथे नवीन पनवेलमधून येणाऱ्या गाड्या आणि त्याचबरोबर या इथं असलेली वर्दळ यामुळे इथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असते. आपल्याला आत्ताच समजा आपल्याला माहिती झालं असेल की पर्यावरण अहवालामध्ये खांदा कॉलनीमध्ये असलेलं ध्वनी प्रदूषण हा फार मोठ्या स्वरूपामध्ये असल्याचं समोर आलेलं आहे. हे ध्वनी प्रदूषण आहे, हे ध्वनी प्रदूषण या सिग्नल यंत्रणेमुळे या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल असा मला इथं विश्वास वाटतो. त्याचबरोबर या इथे वाचनालय आणि त्याचबरोबर लवकरच या इथे बसथांबासुद्धा इथे येणार आहे. तर यामुळे खांदावासियांच्या नागरिकांच्या या इथे सुविधेमध्ये भर पडणार आहे. याबद्दल मी सीताताई पाटील, एकनाथदादा आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक संजय भोपीजी, कुसुम पाटीलजी आणि इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांचं इथं मी अभिनंदन करतो. खांदा कॉलनीमध्ये शिवाजी चौकात आपल्या या ठिकाणी खूप गरज होती वाचनालयाची. त्यासाठी मी माझ्या निधीमधून वाचनालय ह्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि खूप चांगला सोय या ठिकाणी लोकांसाठी झालेली आहे. आणि ह्या ठिकाणी ते सर्व पेपर वाचण्यासाठी येतील, कारण ह्या ठिकाणी कुठेच वाचनालय नव्हता. बरेच लोक मला वाटते ह्या 2-3 वर्षामध्ये मला बरेच लोक म्हणाले की इथे वाचनालय काही बांधून द्या. म्हणून आज ती सर्वांची मागणी मी पूर्ण केलेली आहे. त्यासाठी आज माझे सर्व लोक धन्यवाद देत आहेत. आणि ह्या ठिकाणी मला असं वाटतंय 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, माझ्यासमोर ॲक्सिडेंटसुद्धा झालेले होते. म्हणून ह्या ठिकाणी आपण सिग्नलची सुद्धा मागणी केलेली आहे. म्हणून ते सिग्नल सुद्धा बसवले गेले आहेत आणि त्या सिग्नलचा उपयोग आमच्या इथल्या रहिवाशांना किंवा आमच्या इकडच्या सर्व नागरिकांना होणार आहे. कारण या ठिकाणी खूप ॲक्सिडेंट होतात आणि ते ॲक्सिडेंट न होण्यासाठी आज या ठिकाणी मी मागणी केली होती. त्यासाठी मी आमच्या शिंदे साहेबांचा, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त असतील, सर्व अधिकाऱ्यांचा मी मनापासून त्यांचा आभार मानेन. कारण ह्या ठिकाणी आम्हाला सिग्नलचं काम सुद्धा सुरू करून त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी सिग्नल बसवून दिलेले आहेत. तसेच या ठिकाणी मला वाचनालयसुद्धा बांधून देण्याचा त्यांनी एक मार्ग काढून त्यांनी चांगला एक वाचनालयसुद्धा बनवून देणार आहेत. आणि त्याच्यानंतर आमच्या सर्वांच्या लाडके श्री रामचंद्र ठाकूर साहेब यांच्या प्रयत्नांनी आणि आमच्या पनवेलचे आमदार सिडकोचे अध्यक्ष श्री प्रशांतदा ठाकूर यांचं मी मनापासून आभार मानेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.